हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींनी अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती। राज्यसभेसाठी बाबा सिद्दीकींच्या नावाची चाचपडी, तर अजित पवार गटामध्ये जाण्याचा विचार नाही, वडिलांबद्दल काही बोलणार नाही, आमदार रिजवान सिद्दीकींकडून स्पष्ट। आमदार संजय गायकवाडांची शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल, गायकवाडांची भुजबळांना शिवीगाळ, तर भुजबळांवर बोलण्याआधी लायकी पाहावी, मंत्री अनिल पाटील यांची प्रतिक्रिया। राज्य मागासवर्ग आयोगातर्फे सुरू असलेल्या सर्वेक्षणाचा आज अखेरचा दिवस, रात्री 11:59 सर्वेक्षण संपणार, 3 फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र पाठवण्याच्या सूचना। बारामती अॅग्रो कंपनी संबंधित रोहित पवारांची 8.5 तास ईडी चौकशी, 8 तारखेपर्यंत कागदपत्र मागवली, पुन्हा चौकशीला बोलावण्याची शक्यता, रोहित पवारांची माहिती। नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असण्याची शक्यता, मंत्री दीपक केसरकरांकडून सुतोवाच, राणे उमेदवार असतील तर विजय नक्कीच होईल, केसरकरांचं वक्तव्य। खासदार सुनील तटकरेंच्या रायगड लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा, खासदार सुनील तटकरे पराभवाच्या भीतीनं राज्यसभेवर जाण्याच्या मार्गावर, उद्धव ठाकरेंचा दावा। मवियातील कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केला संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार, स्वराज्य संघटना हाच माझा पक्ष, कोणत्याच पक्षामध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही, संभाजीराजेंकडून स्पष्ट। मवियाची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक, बैठकीमध्ये जागावाटपात निर्णय होण्याची शक्यता, प्रकाश आंबेडकर बैठकीला उपस्थित राहणार। अजित पवार आज नाशिक, जळगाव आणि नंदुरबार दौऱ्यावर, 97व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार। विरोधात असणारे हेमंत सोरेन अटकेत आणि भाजपसोबत असणाऱ्या अजित पवारांना क्लीन चिट, हीच खरी मोदी गॅरंटी, रायगडच्या जनसंवाद मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। मोदींवर टीका करणाऱ्यांचा जनतेकडून सुपडा साफ, घरी बसणाऱ्यांना जनता घरीच बसवणार, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उपमुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं, आधी फुल मुख्यमंत्री असणारे आता पाव उपमुख्यमंत्री, ठाकरेंचा फडणवीसांना टोला। ठाकरे गटाला धक्का, दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवींचा भाजपमध्ये प्रवेश, आमदारकी गेल्यानंतर कचऱ्याच्या टोपलीमध्ये टाकलं, सूर्यकांत दळवींचा उद्धव ठाकरेंवर आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।